welcome you all dear students and parents. It's great event. I welcome you all on the behalf of Pujari Coaching Science Academy. सर्व विद्यार्थी व पालक यांचे स्वागत. या YouTube लाइव सेमिनार मध्ये डॉक्टर राहुल मोरसकर हे नीट JEE व MHT CET या परीक्षेविषयी माहिती देतील. आई विल इंट्रोड्यूस डॉक्टर राहुल मोरसकर. डॉक्टर राहुल मोरसकर हैज कंप्लीटेड बैचलर ऑफ इंजीनियरिंग, मास्टर इन इंजीनियर्स एंड PhD इन इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग. विथ हिज विजन ही स्टार्टेड पुजारी कोचिंग क्लासेस. He has 16 years of experience in NEET JEE. He believes on continuous innovation and learning methodology. Rahul sir is a motivator, physics guru. He is also teaching on India's number one online learning platform, Unacademy. He visited other countries to present his research. And Pujari Coaching Classes has MOU signed with Shivneri International School and Junior College for NEET JEE coaching. Now I will hand over next session. Dr. Rahul Mulaskar, please, Rahul sir. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, आजचा हा एक इव्हेंट ग्रेट इव्हेंट असणार आहे, जे की आपण ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत आणि पालक आहेत यांना आपण नीट JEE याची तयारी कशी करायची आणि याच्याबद्दल मार्गदर्शन आपल्याला काय काय आवश्यकता आहे हे सर्व या सेमिनारमध्ये आपण इन्फॉर्मेशन देणार आहे. तर हा एक ग्रेट इव्हेंट असणार आहे. खरं तर मला नाही वाटत की अशा प्रकारे कोणी इव्हेंट हा सेलिब्रेट किंवा प्लॅनिंग किंवा आयोजित केला असेल. तर आता आपण सर्वप्रथम आयोजित करतो आहे जे पुजारी कोचिंग सायन्स अकॅडमी आहे यांच्या थ्रू आपण हे आयोजित करतो आहे. तर नक्की ज्याचा सर्व विद्यार्थी आणि पालकांना फायदा होणार आहे. तर नक्की सर्व विद्यार्थी आणि पालकांनी पुढचा जो पूर्ण एक तासाचा सेशन चालेल तो काळजीपूर्वक पाहून घ्या, अटेन्शन देऊन पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला नक्की त्याचा भविष्यामध्ये फायदा होणार आहे. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी यांचं अभिनंदन असेल. का अभिनंदन असेल? कारण 10वी परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे आणि नक्की सर्वांना गवगवीत यश भेटलं आहे, जे की आपण 1-2 वर्ष म्हणजे 9वीपासून जे प्रिपरेशन करत होतो 10वीचं आणि त्याच्याबद्दल आपण जे आपला परिश्रम घेतला आहे, जी मेहनत घेतलं आहे, याचं फळ आपल्याला भेटलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि आता जी पुढची जी तुमची वाटचाल आहे नीट JEE याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आयुष्यातलं एक स्टेप्स तुम्ही पार केलात. आयुष्यातले 3 स्टेप महत्त्वाचे तुमच्या लक्षात घ्या. पहिली स्टेप आहे 10वी, दुसरी स्टेप आहे 11वी 12वी आणि तिसरी स्टेप आहे तुमचं जे म्हणजे ब्रेकअप असतो नोकरीसाठी, जे नोकरीसाठी आपल्याला जो ब्रेक भेटणार आहे तो थर्ड इम्पॉर्टंट स्टेज असणार आहे, जे तुमच्या करिअरच्या बाबतीत असेल. मी बोलतो आहे करिअरच्या बाबतीमध्ये. तर पहिली स्टेप तुम्ही सर्वांनी यशस्वीपणे पार केलात अँड दॅट इज द 10th क्लास, बरोबर आहे. सर्वांना तुम्हाला इथं व्यवस्थित मार्क्स भेटलेले आहेत. कुणाला 90 भेटले आहेत, 95, 96 आहेत, 98 पर्यंतची मुलं आहेत. तर नक्कीच या तुम्हाला सर्वांना जे तुम्ही तुमचे जे परिश्रम केलेला असतात त्याच्यानुसार तुम्हाला यश भेटलेलं आहे. आणि आता तुमचा जो दुसरा पाडाव चालू होतो म्हणजे जो आपला दुसरी स्टेज जी इम्पॉर्टंट स्टेज आहे त्याची सुरुवात होते आणि ती आहे 11वी 12वी. ती आहे 11वी 12वी. 11वी 12वीला का आपण महत्त्व देतो एवढं हे लक्षात समजून घ्या अगोदर. कारण तुमची जी पहिली स्टेज आणि जी तिसरी स्टेज आहे म्हणजे जी तुमची नोकरी असेल आणि जी पहिली स्टेज आहे याला जो जोडून देणारी जी स्टेज आहे ही स्टेज कोणती? सेकंड स्टेज आहे. त्याच्यामुळे 11वी 12वी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 11वी 12वी प्रॉपर नाही केला तर तुम्हाला जे पुढचं जे थर्ड स्टेज आहे ते थर्ड स्टेज भेटणं खूप डिफिकल्ट असणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्व पालक असेल, जे टीचर असतात, जे विद्यार्थी असतात, कंटिन्यू आपण बॉम्बार्डिंग हेच असते की 11वी 12वी 11वी 12वी 11वी 12वी अशा प्रकारे असतं. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि खरंच इम्पॉर्टंट असायला पण पाहिजेत. कारण तुम्ही जे 11वी 12वीमध्ये स्टडी करणार आहात ते तुम्हाला आयुष्यभर यूज करायचे आहेत, ते तुम्हाला आयुष्यभर यूज करायचे आहेत. त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे. तर आता सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट हातात आलेले आहेत.
सर्वांना कॉलेज पण भेटलेलं आहे, जे तुमच्या मनासारखं कॉलेज होतं. इलेवन ट्वेल्थसाठी जे तुम्हाला तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलं होतं ते पण भेटलेलं आहे. आता तुमची तयारी सुरू होती, ती आता सेकंड स्टेज पार पाडण्याची, यशस्वीपणे सेकंड स्टेज पार पाडण्याची. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि पालक पण तुमच्यासोबत असतील तर पालकांनी पण हा व्यवस्थितपणे सेशन पूर्णपणे अटेंड करा, जेणेकरून तुम्हाला पण पालकांना पण थोडी आयडिया येणं गरजेचं आहे. नाहीतरी काय होतं, नीट जेडब्ल्यू असं आपण म्हणतोय, पण ऍक्च्युली नीट आणि जेडब्ल्यूचा कन्सेप्टच आपल्याला समजत नाही. आपल्याला कन्सेप्ट कधी समजतो, 12वीची बोर्डची एक्झाम दिल्यानंतर समजतो. मग तिथे कुठेतरी क्रॅश कोर्स येतो, कुठेतरी 1-2 महिन्यामध्ये मग आपण क्लासेस जॉईन करतो, मग त्याच्यानंतर आपण प्रिपरेशन स्टार्ट करतो. आणि मी इथं जवळपास 16 वर्ष या फील्डमध्ये आहे, नीट जेडब्ल्यूमध्ये, आणि 2 महिन्यामध्ये वरून कोणता देव जरी आला आणि तुम्हाला म्हटलं की तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे 2 महिन्यामध्ये, तर पॉसिबल नाही आहे. म्हणजे मी आत्ता सांगतोय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना पण की 2 महिन्यामध्ये पॉसिबल होत नाही. 2 महिन्यामध्ये रिव्हिजन होतं का? यस, रिव्हिजन होतं. तर रिव्हिजनसाठी मी होकार म्हणतोय, पण प्रिपरेशनसाठी होकार मी देत नाही. म्हणजे मी आत्ताच म्हटलं की वरून देव जरी आला आणि तुम्हाला म्हटलं की सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या 2 महिन्यामध्ये, पॉसिबल नाही. कारण सिलॅबस एवढा वास्ट आहे, सिलॅबस एवढा लेंदी आहे, तर या गोष्टी जर तुम्ही पाहिलं तर पॉसिबल नाही होत. त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण हा सेमिनार आयोजित केलेला आहे की या सेमिनारमध्ये तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की बाबा हे नीट काय असतं, हे जेडब्ल्यू काय असतं, सीईटी काय असतं, या गोष्टी सगळ्या माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर, तर आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही 10वीची परीक्षा दिलात, रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला आता कॉलेजच्या ॲडमिशन पण जवळपास पूर्ण झालेले आहेत. सर्व 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 मुलांना तुमचं जे एक्सपेक्टेड कॉलेज होतं ते कॉलेज पण भेटलं असेल, ॲडमिशन पूर्ण पण झाली पण असेल. आता आपल्याला जी तयारी करायची आहेत, आता आपल्याला तयारी करायची आहेत 11वी 12वी नीट जेडब्ल्यू सीईटी. लक्षात घ्या, आता तुम्ही अगोदर, म्हणजे मी आता हळूहळू एक गोष्ट सांगतोय. ज्यावेळेस तुम्ही आता 11वीला ॲडमिशन झालेलं आहे, सगळ्या गोष्टी पूर्ण तुमच्या मनासारख्या झाल्या आहेत, रिझल्ट पण तुमच्या मनासारखा आला आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पुढचं प्रिपरेशनला स्टार्ट करताय, तर तुम्हाला पुढचे स्टेशन माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही या गावाला जायचे तर ते गाव माहिती असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही 11वीला ॲडमिशन घेत आहे, कुणी काही विद्यार्थी स्टेट बोर्डला घेतले असतील, काही विद्यार्थी CBSE बोर्डला घेतले असतील, काही विद्यार्थी ICSE बोर्डला घेतले असतील. नॉर्मली मॅक्झिमम मुलं आपले महाराष्ट्रातले जे असतात ते स्टेट बोर्डला प्रेफर करतात, त्याच्यामुळे स्टेट बोर्डला जवळपास 90% मुले स्टेट बोर्डला ॲडमिशन असेल. आता ज्यावेळेस तुम्ही स्टेट बोर्डला ॲडमिशन घेत आहे, तुमचा जो सिलॅबस स्टार्ट होतो तो स्टेट बोर्डचा सिलॅबस स्टार्ट होतो. सिलॅबस जो स्टार्ट होतो तो स्टेट बोर्डचा सिलॅबस स्टार्ट होतो. आपली जी एक्झाम आहेत, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आता 12वी नंतर, म्हणजे तुम्हाला पहिली, आता जर तुमची, आता एक मी कन्सेप्ट क्लिअर करतो, पहिल्यांदा तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, तुम्ही स्टेट बोर्डला किंवा CBSE बोर्डला किंवा ICSE बोर्डला तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर आता जर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची असेल, तर तुम्हाला जर समजा 75%पेक्षा वर जर 10वीला मार्क्स असतील, तर तुम्हाला पहिली एक्झाम असते 11वीमध्येच, जी नोव्हेंबरच्या आसपास एक्झाम असते ती असते KVPY, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना. तर मी जे मुलं 75%पेक्षा जास्त पर्सेंटेज आहे 10th ला, कारण तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तर त्या मुलांना सर्वांना सजेस्ट करेन की ती एक्झाम अपेअर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं टॅलेंट समजेल, खरंच तुमचं टॅलेंट समजेल. आता लक्षात घ्या, त्याच्यानंतर तुमची जी एक्झाम असते, दुसरी एक्झाम होते असते आपली JEE एक्झाम, नंतर नीट एक्झाम आणि नंतर CET एक्झाम्स. KVPY तुम्हाला 11वीला पण देता येते आणि 12वीला पण देता येते. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असते, तुम्हाला सेंटर तुमचे जे डिस्ट्रिक्ट प्लेस असेल त्या ठिकाणी असेल, मी वेळोवेळी तुम्हाला त्याचं व्हॉट्सअप थ्रू किंवा बाबच्या सोशल मीडिया थ्रू किंवा यूट्यूब थ्रू आपलं गायडन्स करतच येईन. त्यानंतर जर तुम्हाला म्हणजे पहिली एक्झाम, आता मुलं जर पाहिले की JEE 2 वर्षानंतर एक्झाम आहे, नीटची एक्झाम 2 वर्षानंतर आहे, CET एक्झाम 2 वर्षानंतर आहे, तर असं नाही करायचं आपल्याला. आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला KVPY ची एक्झाम द्यायची. आणि मॅक्झिमम मुलांना 75%पेक्षा वर मार्क्स आहेत, त्याच्यामुळे दे आर एलिजिबल फॉर दॅट एक्झाम, सो गो फॉर दॅट, डेफिनेटली युअर कॉन्फिडन्स विल बी बूस्ट गेटिंग. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही आता स्टेट बोर्डला ॲडमिशन घेत आहे, CBSE बोर्डला घेत आहे किंवा तुमचं ICSE बोर्डला ॲडमिशन घेत आहे 11th आणि 12th साठी, तर आपल्याला जी मेन टार्गेट आहे आपलं नीट JEE आणि CET MST CET, बरोबर आहे. आता ज्यावेळेस तुम्ही नीट JEE म्हणताय, तर तुम्ही थोडं मी कन्सेप्ट क्लिअर करतो तुमचा अगोदर. तुम्ही 11वीला ॲडमिशन घेतलात,
तुम्हाला आत्ताच या ठिकाणी फोकस करायचे, तुमचं टार्गेट फोकस करायचे, म्हणजेच आर यू गोइंग फॉर द नेट, आर यू गोइंग फॉर द JEE और आर यू गोइंग फॉर द CET, दॅट इज MHT CET एक्झाम्स. ह्या तीन एक्झाम्स आता पॉप्युलर एक्झाम्स आहेत, बाकी एक नाटा आहे, बाकी NDA एक्झाम्स आहेत, बाकी तुमचे बॅचलर ऑफ प्लॅनिंग, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत सगळ्या, बरोबर आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे जे तुमचं टार्गेट आहे ते टार्गेट फायनल करा. टार्गेट तुम्ही एकदा फायनल केलं म्हणजे काही मुलं म्हणतील नीट, काही मुलं म्हणतात JEE, माझ्यासोबत तुम्ही काउन्सिलिंग करू शकता, किंवा तुम्ही तुमचे जर तुमचे कोणी काउन्सिलर असतील फॅमिली मेंबर्स तर तिथं काउन्सिलिंग करू शकता, आणि जेणेकरून तुम्ही तुमचा अगोदर टार्गेट फायनल करा, आयदर नीट, JEE और CET गेटिंग और NDA, दॅट वॉट यू वॉन्ट देअर. त्याच्यानंतर टार्गेट फिक्स केल्यानंतर आपल्याला आता अभ्यासाला सुरुवात करायची. लक्षात घ्या, ज्यावेळेस मी आता आणखीन खूप एक आता एक इम्पॉर्टंट आता मी पॉईंट सांगतो या ठिकाणी. तुम्ही जरी नीटचं प्रिपरेशन करतात, म्हणजेच आपल्याला दोन ग्रुप आहेत, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा पहिला ग्रुप झाला आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हा दुसरा ग्रुप झाला. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यामध्ये तुम्ही मेडिकलचं प्रिपरेशन करताय आणि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग साईडचं प्रिपरेशन करताय. आता यानंतर जरी तुम्ही आता मी सजेस्ट करतोय, मी माझ्या विद्यार्थ्यांना सजेस्ट करतोय, माझ्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना सजेस्ट असं करतोय की जरी तुम्ही फिजिक्स म्हणजे तुम्ही जर JEE नीटचं प्रिपरेशन करत असताल, नीटचं मेडिकल साईडचं प्रिपरेशन करत असताल, तुम्हाला माहिती आहे इथे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, नॉर्मली मुलं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सिलेक्ट करतात, मॅथ ऑप्शनल ठेवतात आणि स्टडीला स्टार्ट करतात. पण हा कन्सेप्ट खूप रॉंग कन्सेप्ट आहे. का रॉंग कन्सेप्ट आहे? कारण जर तुम्ही इथं मॅथ स्किप केला, जरी मेडिकल साईडला असाल, तर मॅथ स्किप केल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, फिजिक्सचे 60% हे न्यूमरिकल्स इथे विचारले जातात आणि केमिस्ट्रीचं 40% हे न्यूमरिकल विचारले जातात. आणि तुम्ही जर JEE CET चा जर क्वेश्चन पेपर मागचे काढून पाहिलात तर प्रत्येक पेपर कधी तुम्हाला डेफिनेशन विचारली जात नाही की याला असा असा अमुक अमुक म्हणतात, असा कधीच क्वेश्चन नसतो. हे टोटली न्यूमरिकल ओरिएंटेड क्वेश्चन असतात, अप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन असतात. आणि मग मुलांची खूप इथं गडबड होते, खूप गोंधळ होतो, मॅथमध्ये वीक असल्यामुळं इथं प्रॉब्लेम येतो, 60% फिजिक्स, 40% केमिस्ट्री, आणि यामुळे पुरं खूप प्रॉब्लेम होतो, सगळं कन्फ्युजन क्रिएट होतं आणि मुलं इथं सक्सेस होत नाही. तर मी असं सांगतोय की सजेशन देतोय असं, जरी तुम्ही नीटचं प्रिपरेशन करतात तर ऍटलीस्ट तुम्हाला 11th तरी मॅथ सब्जेक्ट हा ठेवायचा आहे, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट करताय, प्रिपरेशनला स्टार्ट करताय, तुम्ही ज्यावेळेस JEE प्रिपरेशनला स्टार्ट करताय, तुम्हाला इथे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे तीन सब्जेक्ट आहेत, तिथं बायोलॉजी स्किप केला तरी चालेल, तिथं बायोलॉजी स्किप केला तरी चालेल. कारण बायोलॉजीचा इकडच्या इंजिनिअरिंग ब्रँचला तुम्हाला कुठंच रिलेशन येणार नाही. त्याच्यामुळे जर नीट घ्यायचं असेल तरी तुम्हाला मॅथ सब्जेक्ट घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी JEE बायोलॉजी स्किप केला तरी चालेल. तर हा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, नोट डाऊन करून घ्या. सर्व विद्यार्थ्यांना मी असं सांगतोय की जे मी पॉईंट्स मी इथं सांगतोय, जर तुम्ही नोटबुक आणि पेन तुमच्या सोबत ठेवले तर वेल अँड गुड असेल, आणि हे पॉईंट सगळे नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आता प्रिपरेशन स्टार्ट करताय, आता लक्षात घ्या, नीट, JEE आणि MHT CET या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. या कोणत्या एक्झाम्स आहेत? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. तुम्ही जर पाहिलं नीटला मुलं दरवर्षी 15 लाख अराउंड मुलं तिथं अपेरिंग असतात, JEE 11 लाखच्या आसपास तो फिगर आउट आहे, आणि CET जर पाहिलं तर 9 लाख 8 लाख असं तुमचा तो फिगर आउट आहे जे की एक्झामला अपेअर होतो. तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी जे 500 असतील 600 असतील 1000 असतील याच्यासोबत नका ठेवू. कॉम्पिटिशन हे आपल्याला नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन ठेवायचे, म्हणजेच तुम्हाला 15 लाख किंवा जे की 16 लाख तुमचं फिगर आहे या मुलासोबत कॉम्पिटिशन करायचे. आणि हे कॉम्पिटिशन तुम्हाला नक्कीच तुम्हाला जर तुम्ही त्या मुलासोबत कॉम्पीट केला तर ते सक्सेस भेटून देणार आहे. तुम्ही जर तुमच्या गावातले किंवा तुमचे तुमच्या कॉलेजमधल्या मुलासोबत जर कॉम्पीट करत बसलात तिथे तर कॉम्पीट तिथं आपण टॉपमध्येच असणार आहे, तिथं आपल्याला काही दुसरा ऑप्शन नाही. व्हॉट इज द पर्सेंटेज? टॉप. व्हॉट इज द मार्क्स इन द नीट JEE? टॉप तुमच्या कॉलेज लेवलला. पण आपलं कॉम्पिटिशन हे असणार आहे नॅशनल लेवलला, त्याच्यामुळं आपलं कॉम्पिटिशन हे 15 लाख मुलासोबत ठेवायचे, समजलं. त्यानंतर जर तुम्हाला आता इथं आपल्याला मेन अडचण कुठे येते, आपलं बोर्ड आणि आपलं जी नीट JEE आहे आणि CET, कारण नीट JEE स्ट्रक्चर हे पूर्ण वेगळं आहे, तुमचं स्टेट बोर्डचं सिलेबस स्ट्रक्चर हे पूर्ण वेगळं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हे दोन्ही बॅलन्स करत करत गाडी चालवायची, म्हणजे असं नाही की फक्त मी नीटचंच प्रिपरेशन करतोय आणि इकडे मी फक्त 50-60% घेतोय असं आपल्याला करायचं नाही.
आपल्याला दोन्ही बॅलन्स करत 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 ह्या गोष्टी पुढे न्यायच्यात. आता जर तुम्हाला स्टेट बोर्डचं किंवा तुमचं जे बोर्ड असेल, बोर्ड मी बोर्ड म्हणतोय, आता मी स्टेट बोर्ड सीबीएसई किंवा आयसीएसई रेफर नाही करत, आता मी बोर्ड घेतोय. जर तुम्हाला बोर्डचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही जे की तुमचे इन्स्टिट्यूट असतील, जे की तुमचे कॉलेज असतील, एक्झाम ह्या सिरियसली तिथं एक्झामला अपेअर व्हा. कारण काय होतं पहा, जसं तुमचं विकली टेस्ट झाली, विकली टेस्टला तुम्ही सिरियसली अभ्यास करून फिजिक्सचा एक, केमिस्ट्रीचा एक, मॅथचा एक, बायोलॉजीचा एक सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करून पेपर दिला, तुम्हाला तुमचे मार्क्स मिळले, लेट इट बी झिरो, झिरो मार्क उद्या चालतील, दोन मार्क उद्या चालतील, पण प्रामाणिकपणे पेपर द्यायचा, आपलं अनालिसिस आपण करायची, ही एक्झाम माझ्यासाठी, ही एक्झाम कुणा दाखवण्यासाठी नाही किंवा कुणाला मार्क शो करण्यासाठी नाही आहे, माझ्यासाठी एक्झाम आहे आणि मला इथं पुढे द्यायचं, म्हणजे आज जर 5 मार्क पडले तर माझे 10 मार्क पुढच्या एक्झामला कसे होतील याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने एक्झाम सिरियसली द्या. एक्झाम सिरियसली दिल्यामुळे काय होतं, तुमचा त्या त्या पिरियडमध्ये अभ्यास हा कन्सिस्टंटली होऊन जातो. अभ्यास हा कन्सिस्टंटली होऊन गेला, अभ्यास हा आपल्याला स्टेट बोर्डचा कन्सिस्टंटली ठेवायचे आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण जी स्टडी करायचं जे आहे रेग्युलर झाल्यामुळं आपला, समजा तुम्हाला एक चॅप्टर हा 2 दिवस लागत असेल प्रिपरेशन करण्यासाठी, तर तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला मेन फेजमध्ये असाल तो फक्त 1 तासामध्ये त्याचं रिव्हिजन होऊन जातं, तुमची स्टडी होऊन जाते आणि जो तुमचा कॉन्फिडन्स आहे तो खूप बूस्ट होऊन जातो. आणखीन एक स्टेट बोर्डच्या बाबतीत सांगायची अशी एक खूप इम्पॉर्टंट थिंग आहे, लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस स्टेट बोर्डचं प्रिपरेशन करताय, मी स्टेट बोर्डचं प्रिपरेशन म्हणतोय, स्टेट बोर्डच्या प्रिपरेशनला तुम्हाला वही आणि पेन याचा खूप उपयोग करायचे आहेत. तुम्ही आत्तापर्यंत 10वीचा अभ्यास हा वाचून अभ्यास करत होतात, म्हणजे तुम्ही वाचून किंवा रट्टा मारून असा अभ्यास करायचं, पण आता हा रट्टा मारायचा वेळ नाही, 11वी 12वी ही रट्टा मारायसाठी नसते. टीचिंग व्यवस्थित घ्या, पूर्ण काळजीपूर्वक समजून घ्या, सेशन पूर्ण लेक्चर समजून घ्या, तो डाऊट त्याच वेळेस त्याच दिवशी क्लिअर करून घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसताय, क्लासेसमधून नोट्स पुरवठा केल्या जातील, स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल, तुमचे टेक्स्टबुक असतील, तुमचं सीबीएसई बोर्ड्स असतील, तर हे ज्यावेळेस तुम्ही एकत्र करून नोट्स तुम्ही तुमच्या हँडरायटिंगने स्वतः बनवायचे आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी यासाठी नोटबुक सेपरेट बनवा आणि तुमच्या नोट्स तुमच्या हँडरायटिंगनी बनवा, तुमच्या नोट्स तुमच्या हँडरायटिंगनी बनवा. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताय हे लिहून अभ्यास सुरुवात करायचं. जसं आता आम्ही अनालिसिस केलेलं आहे, तुम्ही 20 वेळेस ज्यावेळेस वाचताय, 20 वेळेस ज्यावेळेस वाचताय तेवढं म्हणजेच 1 वेळेस लिहिणं म्हणजेच पहा. कारण पहा, ज्यावेळेस तुम्ही वाचत असतात त्यावेळेस तुमची आईज असतील, माइंड असतील, तुमचे हँड ॲक्टिव्हिटी असेल, तुमची सगळी जी बॉडी लँग्वेज आहे ही डिस्टर्ब झाली असते, म्हणजे काही आवाजाला आपण इकडं पाहतोय, तिकडच्या साईडला पाहतोय, कोणता तर कुणाचा भाऊ येतो, कुणाची बहीण येते, कुठे रिलेटिव्ह येतात, दरवाजा खटखटतो, त्यावेळेस आपण डिस्टर्ब स्टेटमध्ये असतो ज्यावेळेस तुम्ही वाचून अभ्यास करताय. पण ज्यावेळेस तुम्ही रायटिंगना अभ्यास करताय त्यावेळेस काय होतं, तुमचं टोटली माइंड, आईज, तुमची टोटली बॉडी लँग्वेज, तुमचा हँड्स, पूर्ण बॉडी ही सगळी कॉन्सन्ट्रेशन स्टडीवर असते. त्याच्यामुळं मी कन्क्लुजन असं करतोय की 20 वेळेस वाचणं म्हणजेच 1 वेळेस लिहिणं. त्याच्यासाठी लिहून भरपूर लिहत जा, भरपूर लिहिण्याचा सराव करा. म्हणजे तुम्ही जर 12वीच्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही एक्झाम दिलात नीटची आणि तुम्ही जर पाहिलं तर तुमची रूम अशी पूर्ण पेजनी भरायला पाहिजे, एवढा अभ्यास करायचा, नीट लिहून अभ्यास करायचा. कारण हा एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, म्हणजे तुमची ॲक्युरेसी पण वाढते. काय होतं, ज्यावेळेस आपण वाचतो एखादी डेफिनेशन आठवते, मदर्स कुठं आपण मराठी मिडियमची असतो त्याच्यामुळे आपल्या मध्ये कुठं शब्द आठवत नाही आणि शब्द न आठवल्यामुळे आपल्याला मार्क्सही काहीच पडत नाही, म्हणजे 2 मार्क पडायचे तिथे 0 मार्क पडतो. पण ज्यावेळेस तुम्ही लिहून अभ्यास करताय, कॉन्सन्ट्रेशन लिहून अभ्यास करताय, तर त्यावेळेस तुम्हाला ॲक्युरेसी वाढते 2 पैकी 2. म्हणजे तुम्ही जर पेपर हा 40 मार्काचा दिलात तर 40 पैकी तुम्हाला 38-39 मार्क हे पडतील, म्हणजे पडतील, तुम्ही तुमच्या टेस्टमध्ये हा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तर प्रत्येकाने लिहून अभ्यास करायचे आणि अभ्यास लक्षात घ्या. आता ह्यावेळेस ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, आता आपण नीट आणि JEE करूयात, नीट आणि JEE कडे ज्यावेळेस आपण अभ्यास करतोय, लक्षात घ्या, काही विद्यार्थी हे 8वीपासून प्रिपरेशन स्टार्ट करतात, काही विद्यार्थी हे 8वीपासून प्रिपरेशन स्टार्ट करतात. तुम्ही जर पाहिलं म्हणजे काही काही असे पालक पण खूप जागरूक असतात जे 8वीपासून अभ्यासाला सुरुवात करतात, नीट म्हणजे नीट, JEE. आता आपण 8वी 9वी 10वी हा वेळ गेलाय, मी असं म्हणतोय जर तुम्ही 8वीपासून प्रिपरेशन स्टार्ट करताय नीट आणि JEE तर तुमचे 2 तास डेली अवर्स फॉर द नीट ऑर JEE इट इज सफिशियंट. किती तास? 2 तास. पण आता 8वी 9वी 10वी आपल्याला नॉलेज नसतं किंवा आपल्याला तेवढा अवेअरनेस पण नसतो, त्याच्यामुळे आपण 10वी तर आता हा पाडाव संपलाय, आता आपल्या हातात काय, 11वी 12वी. तुम्ही जर 11वीपासून प्रिपरेशन स्टार्ट करताय नीट किंवा JEE तर तुमचे 4 तास डेली अवर्स हे युटिलाइज व्हायला पाहिजेत स्टडीसाठी.
किती तास? चार तास। म्हणजे चार तास तुम्हाला अभ्यास करायचेत म्हणजे करायचेत, बरोबर आहे। आणि तुम्ही ज्यावेळेस 12वीला जाताय ते तुम्ही 5 किंवा 6 तास, 5 किंवा 6 तास अभ्यास तुम्हाला हा कंटिन्यू ठेवायचे। परत मी सांगतो इथं कन्सिस्टंटली, अंडरलाईन करून घ्या कन्सिस्टंटली, म्हणजे आज तुम्ही आता अभ्यासाला आजपासून सुरुवात करताय म्हणजे तुम्हाला मे 2022 पर्यंत किंवा मे 2021 पर्यंत तुम्हाला 6 तास किंवा 4 तास, जे विद्यार्थी 11वीला असतील ते 4 तास आणि 6 तास, मी 7 तास, हा असा अभ्यास आपला करायचाच आहे, बरोबर आहे। लक्षात घ्या, ही सवय लागायला वेळ लागेल। म्हणजे जवळपास तुम्हाला आम्ही जर डॉक्टरशी चर्चा केलेला आहे, काउन्सिलरशी चर्चा केलेला आहे, जी सायकोस्टिक असतात म्हणजे मनोपचारिक तज्ज्ञ त्यांच्याशी डिस्कशन केलं आहे, एखादी माणसाला सवय लावायची असेल तर आपला 21 दिवस आपला आवश्यकता असते ती सवय लावायची। जसं तुम्ही एक्झाम्पल घ्या, तुम्ही जर तुम्हाला जर उद्यापासून 4 वाजता उठायला सांगितलं पहाटे, तर तुम्ही काय करता? सर्वप्रथम अलाराम लावता। अलाराम लावल्यानंतर काय होईल? 4 वाजता तो अलाराम वाजेल। पण तुम्ही परत काय करता? वाजतो तो बरोबर टाईमवर वाजणार, कारण ते आपण सेटिंग करून ठेवले। पण ज्यावेळेस तो अलाराम वाजतो त्यावेळेस काय होतं? त्या ठिकाणी तुम्ही बंद करता, परत आणखी वाजतो 10 मिनिटांनी परत बंद करता, परत बंद करता, परत बंद करता, आणि तुम्हाला उठता उठता किती वाजतील? 5 वाजतील। दुसऱ्या दिवशी 4:45 वाजतील, त्याच्यानंतर 4:30 वाजतील, असं कमी कमी होईल। 21व्या दिवशी जर पाहिलं तर तुम्हाला अलारामची सुद्धा गरज लागणार नाही, तुम्ही ऑटोमॅटिक उठताल। त्याच्यासाठी पहिला दिवस अलाराम सेट करणं गरजेचं आहे, म्हणजे पहिलं तुम्ही अर्धा तास असेल, एक तास असेल, ती स्टडी करणं गरजेचं आहे, समजलं? तर ती स्टडीला स्टार्ट करा। आणि नक्कीच तुम्ही सर्व डेडिकेटेड मुलं असतात, सर्व जागरूक पालक असतात, आणि आपण सगळं करतोय का यासाठी? 12वीच्या यशासाठी करतोय, नीट, JEE आणि स्टेट बोर्ड हे यशासाठी करतोय। नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीचा सगळा फायदा होणार आहे, तर अभ्यासाला लागा। त्यानंतर आता मी थोड्या नीट साईडला येतोय, नीट आणि JEE साईडला येतोय। नीट, JEE आणि MSTCET ही एक्झाम ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे। ही एक्झाम्स ही तुमच्या 10वीसारखी एक्झाम नाही, ही एक्झाम तुमच्या स्टेट बोर्ड सारखी नाही, ही एक्झाम वेगळी आहे, स्ट्रक्चर पूर्ण वेगळे आहे। इथे तुम्हाला स्ट्रक्चर पूर्ण वेगळी, इथं काय आता जसं 10वी 12वीच्या बोर्डला असेल किंवा 10वीच्या बोर्डला असेल, इथं आपण काय करतो? एखादं ते क्वेश्चन दिले असतात 500-600, त्या क्वेश्चन मधलाच क्वेश्चन येणार। पण या नीट साठी, या JEE साठी, या MST साठी इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत का? नाही। इथे काही सिलॅबस आहे का? आहे सिलॅबस, पण तो काही बाउंडेड सिलॅबस आहे का? नाहीये। तो त्याच्या भोवती फिरतो सगळं। म्हणजे आपल्याला एखादा जर बीट घ्यायचा असेल तर त्याच्या सराउंडिंग पूर्ण स्टडी करायचेत आणि आपला अभ्यास सुरू करायचे, बरोबर आहे। तर स्ट्रक्चर ही वेगळं आहे, त्याच्यामुळे नीट आणि JEE किंवा ACET एक्झाम ही डिफिकल्टी आहे। किती मुलं सक्सेस होतात त्यामध्ये? 15 लाख मुलं। किती मुलं सक्सेस आहेत? हार्डली 10% 12% सक्सेस मिळवतात। मग बाकीचं मग आपलं डोनेशन असतं, हे असतं, ह्या गोष्टी आपण जातो आणि ऍडमिशन करून घेतो। तर हे गोष्ट न करण्यासाठी आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा, नीट आणि JEE आणि MST CET साठी। तुमच्याकडे 2 वर्ष आहेत, जे 12वी मुलं आहेत त्यांच्याकडे 1 वर्ष आहे। नक्कीच तुम्ही या गोष्टीचा फायदा घेताल। अभ्यास हा कन्सिस्टंटली ठेवा, जेवढ्या एक्झाम देता येतील तेवढ्या एक्झाम ठेवा। आपण आपले इन्स्टिट्यूट थ्रू असे क्वेश्चन सेट केले आहेत, जवळपास 1 लाख MCQs आपण इथं CBSE बोर्ड्स आणि तुमचे जे स्टेट बोर्ड्स असतील आणि परत जे रेफरन्स बुक्स असतील त्यामधून आपण काढून ती सगळं पूर्ण स्टडी मटेरियल डिझाईन केलं आहे। तर नक्की त्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता, बरोबर आहे। आता जर तुम्ही अभ्यासाला प्रिपरेशन करताय, एक प्रॉपरली गायडन्स घ्या। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 पॅरामीटर्स खूप इम्पॉर्टंट आहेत। एक आहे हार्डवर्क, दुसरा आहे डेडिकेशन आणि तिसरा आहे प्रॉपर गायडन्स। हार्डवर्क, डेडिकेशन आणि प्रॉपर गायडन्स। पालक एखादी कोचिंग असेल, एखादे चांगले तुमचे टीचर्स असतील, कॉलेज असतील, त्या कॉलेजला ऍडमिशन देऊ शकतात, त्यांची जबाबदारी संपते। नोट्स संपल्या नोट्स आणून देऊ शकतात, स्टडी मटेरियल कोणतं आहे ते आणून देऊ शकतात। त्याच्यानंतर जो रोल प्ले होतो तो होतो टीचरचा होतो, म्हणजे तुमचं जे गायडन्स आहे, आणि गायडन्स हे तुमचे कोचिंग इन्स्टिट्यूट असेल किंवा तुमची जी कॉलेजचे टीचर असतील ते करतील। आणि दुसरा जो तो मेन रोल आहे, हार्डवर्क आणि डेडिकेशन। मी 3 पॅरामीटर डिफाईन करतोय, हार्डवर्क, डेडिकेशन आणि गायडन्स। हे तुमचे 3 चाव्या म्हणतोय ना आपण, लॉक ओपन करायचे, म्हणजे तुमची नीट क्रॅक करायचे, JEE क्रॅक करायचे। कशामुळे होणार आहे? या 3 चाव्यामुळे होणार आहे। आणि हे 3 चाव्यापैकी 2 चाव्या ह्या तुमच्याकडे आहेत मित्रांनो, आणि 1 चावी ही आमच्याकडे असेल, बरोबर आहे। म्हणजेच हार्डवर्क, डेडिकेशन आणि तुमचं गायडन्स। गायडन्स हे राईट टाइमला, त्या टाइमला भेटणं गरजेचं आहे। एक्झाम उद्या आहे आणि मी आज सांगतोय की तू हे करायला पाहिजे, तू ते करायला पाहिजे, तू हे पुस्तकं नाही वाचलं, ते काही पुस्तके वाचलं, फायदा आहे का? नाही। राईट टाइमला राईट गायडन्स भेटणं हे गरजेचं आहे, आणि नक्कीच आपण ह्या गोष्टी सगळ्या इथं राईट टाइमला करतोय सगळ्या गोष्टी। तर हार्डवर्क, डेडिकेशन आणि तुमचं गायडन्स हे ठेवा। मी एक छोटीशी गोष्ट सांगतोय, लक्षात घ्या। मायकेल फेल्प्स माहिती आहे,
जो एक खूप चांगला स्विमर आहे, चांगला म्हणजे जगातला सर्वोत्कृष्ट स्विमर आहे, त्यांनी 28 गोल्ड मेडल हे ऑलिम्पिक मध्ये त्यांनी कमवलेले आहेत. नॉट अ जोक. आपण जर पाहिलं, जर इंडियाचं जर पाहिलं पूर्ण, तर आपण 28-30 गोल्ड मेडलच्या या रेंजमध्ये पूर्ण आतापर्यंतचे जे गोल्ड मेडल घेतले आहेत. पण तो मायकल फेल्प आहे, तो एक जगातला सर्वात सर्वोत्कृष्ट स्विमर आहे आणि त्याने स्वतः 28 गोल्ड मेडल घेतले, लक्षात घ्या. म्हणजे त्याचे जर तुम्ही थोडं म्हणजे कधी युट्यूबवर जर ओपन करून पाहिलं तर तुम्हाला त्याची पण एक कहाणी वाच कहाणी थोडं पाहून घ्या. इकडं तिकडे पाहण्यापेक्षा अशा गोष्टी पाहून थोडं मोटिवेशन भेटतं. त्या मायकेल फेल्प्सनी 7 वर्षापासून, त्याचे आई वडील ज्यावेळेस म्हणजे डेडिकेटेड होते, 7 वर्षापासून त्यांनी त्याला स्विमिंग शिकवलं. ज्यावेळेस त्यांनी स्विमिंग का शिकवलं, तर ते काहीतरी पोहायला शिकावं याच्यासाठी स्विमिंग शिकवलं, बाकी दुसरी गोष्ट काही नाही. परंतु त्यांनी एवढा इंटरेस्ट क्रिएट केला ना त्याच्यामध्ये की तो 7 वर्षामध्ये सगळे रेकॉर्ड मोडून टाकला, 10व्या वर्षी सगळे रेकॉर्ड मोडून टाकला, 15व्या वर्षी सगळे रेकॉर्ड मोडून टाकला. आणि ज्यावेळेस तो ऑलिम्पिकला क्वालिफाय झाला, म्हणजे नॅशनल लेवलचे रेकॉर्ड मोडून टाकला, इंटरनॅशनलचे टाकला, त्याच्यानंतर ज्यावेळेस तो ऑलिम्पिकला क्वालिफाय झाला, त्यामध्ये 2004 मध्ये त्याने मेडल्स कमवले, 7 मेडल्स कमवले, गोल्ड मेडल्स, लक्षात घ्या, 7 मेडल्स कमवले. ज्यावेळेस तो 2007 चे तो मेडल्स कमवला आणि ज्यात त्याचे काही इंटरव्ह्यू झाले असेल त्याच्यानंतर, आणि त्यावेळेस त्याला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही पुढच्या गोल्ड पुढच्या ऑलिम्पिकमध्ये तुम्ही किती गोल्ड मेडल कमवतात, तर त्यांनी म्हटलं की मी 8 गोल्ड मेडल कमवेन. किती? 8 गोल्ड मेडल. 8 म्हणजे सगळेच मेडल मी कमवन. त्यावेळेस त्याच्याकडे जे कॉम्पिटेटर होते किंवा बाकी कोणी होते त्याला हसत होते, का असतो ते, तो काही 8 गोल्ड मेडल म्हणजे आजपर्यंत कोणी रेकॉर्ड नव्हतं केलं आणि हा म्हणतो मी 8 गोल्ड मेडलिस्ट मी केलं. मग तो काय झाला, तो हसत असले तरी त्याने काय केलं, ती जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती स्वतःकडे नाही घेतला त्याने, त्याने आणखीन पॉझिटिव्ह एनर्जी, तो 8 तासाऐवजी 10 तास, 10 तासाऐवजी 12 तास असे तो वर्क करायला सुरुवात झाला आणि हार्डवर्क करायला सुरुवात केलं त्याने. परंतु 2 वर्षामध्येच काय झालं, त्याच्या हाताला फ्रॅक्चर आला आणि त्याच्या डॉक्टरनी त्याला कन्सल्ट केलं की तुला आता तिथं हातावर प्रेशर, कारण स्विमिंग हा खेळ पूर्ण हातावरचाच आहे, बरोबर आहे, तर हातावर तुला तिथं प्रेशर देता येणार नाही, त्याच्यामुळे तू ही ऑलिम्पिक खेळू नको, तू पुढची ऑलिम्पिक खेळ, कारण तुझा जीवच राहिला, तुझं जर बॉडी व्यवस्थित राहिली तर तू आणखीन गोल्ड मेडल कमवू शकशील, परंतु तू आता नको तू गोल्ड मेडल ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट करू. परंतु हा ध्येय वेडा होता. ध्येय वेडा कशाला म्हणतोय आपण, त्याला फक्त एकच टार्गेट माहिती आहे, बाकी दुसरं काही माहिती नाही. त्यांनी आणखीन प्रॅक्टिस सुरुवात केली, डॉक्टरांचं ऐकलं तो आपल्या मनापर्यंत ठेवला आणि मनाचं ऐकायला सुरुवात केला त्यांनी. आणि ज्यावेळेस तो अभ्यास, ज्यावेळेस तो त्याचा स्टडी स्टार्ट केला, स्टडी म्हणजे त्याचा हार्डवर्क, जी पोहण्याची जी प्रॅक्टिस असते, त्यांनी हातावर न भर देता त्यांनी पायानी स्विमिंग करण्यासाठी प्रॅक्टिस केली. या 2 वर्षामध्ये त्याचा हात पण रिकवर होत होताच, त्यांनी आणखीन एक प्रॅक्टिस केली, जे की हात चांगले असते ना तो प्रॅक्टिस करू शकला नसता, तो फक्त हातावर डिपेंड राहू शकला असता, परंतु पायाची त्याची मुवमेंट जास्त होत गेली आणि त्यांनी प्रॅक्टिस पायाची, हात जसं रिकवर होत गेला तस तसे त्याची ते पण हाताची पण रिकवरी झाली आणि ते पण झाली. तो जर म्हटला असता माझा हा हात फ्रॅक्चर झालाय मी आता नाही करणार, पाहूया त्याच्यानंतर पुढच्या, आपण आपण असतो तेच म्हणलं असतो, माझं आता लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन मध्ये अभ्यास नाही झाला, एक्झाम कॅन्सल करा किंवा त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मी एक्झाम रिपीट देतो, असं आपण काही तर म्हटलं असतो. परंतु ते परिस्थितीसाठी तो झुकला नाही, परिस्थिती समोर तो झुकला नाही. त्यांनी पाय, हात माझा फ्रॅक्चर आहे, ठीक आहे, मी हातावर जास्त भर देत नाही, मी आता कशावर देतोय, पायावर जास्त भर देऊन मी प्रॅक्टिस करतो, हार्डवर्क खूप केलं. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला समजा 2500 कॅलरी, 2500 जर कॅलरी लागते, म्हणजे आपल्याला एवढी कॅलरी लागते एका दिवसासाठी, त्याला ते स्विमिंग करण्यासाठी 12000-14000 कॅलरी लागत होती. म्हणजे तेवढं तो हार्डवर्क करतो, तेवढं तो डेडिकेशन करतो, तेवढं तो परिश्रम करत होता, तेवढं परिश्रम करून घेतलं आणि 2008 ला जर पाहिलं तर त्यांनी 8 गोल्ड मेडल कमवले, 8 गोल्ड मेडल कमवले. 2012 ला पण त्यांनी 6 मेडल कमवले. त्याच्यानंतर असंच 2014 मध्ये तो रिटायरमेंटचा तो विषय विचार करत होता, परंतु तो ध्येयवेडा होता आणि तोच देवडा आपल्याला पण व्हायचे. देवडा होता, त्यांनी 2016 पण त्यांनी ऑलिम्पिक केली आणि असे टोटल 28 गोल्ड मेडल त्यांनी कमवले, 28 मेडल्स कमवले आणि 28 पैकी 23 गोल्ड मेडल्स आहेत. इट इज नॉट द जोक. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नीट आणि JEE चा पण अभ्यास करायचे आणि ध्येय वेळ व्हायचे, एक डेडिकेशन ठेवायचं, एक हार्डवर्क ठेवायचा आणि एक गायडन्स घ्यायचं आणि पुढे चालायचं. मला हे हसतंय, मला तो हसतोय, मला ते हसतंय याचा विचार करायचा नाही. ज्यावेळेस तो स्विमिंग करतोय तो इकडे पाहत नाही किंवा तिकडे पाहत नाही, ही इज हिज गोल इज द फिक्स अँड इट इज अ स्टेट. मला ते टार्गेट आहे, हे मला टार्गेट मला अचीव करायचे, त्याच्यासाठी मला काय मेहनत करायचे, काय गायडन्स घ्यायचे, काय हार्डवर्क करायचे, ते मला फक्त समजून सांगा. माझी करायची जिद्द आहे,
अशा दृष्टीने आपल्याला पुढे द्यायचे आहेत। तर हे पूर्ण होतं, आता लक्षात घ्या तुम्हाला स्टेट बोर्ड आणि नीट JEE हे बॅलन्स करत करत तुम्हाला पुढे द्यायचे आहेत। बॅलन्स करण्यासाठी वी आर हेअर, म्हणजे आपण इथं आहोत, सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली गायडन्स करतोय। जर तुम्ही पाहिलं की रिझल्ट इज द बेस्ट रिझल्ट ऑफ आवर इन्स्टिट्यूट, डेफिनेटली। त्याच्यानंतर क्वालिफिकेशन मानतात, तर PhD क्वालिफाईड फॅकल्टी आहेत। काही फॅकल्टी जी अनअकॅडमी आहे, ऑनलाईन टीचिंग लर्न्स नंबर 1 जी अनअकॅडमी इन्स्टिट्यूट आहे तिथं टीच करणारी फॅकल्टी आहेत। त्याच्यामुळे या गायडन्स आपण आपल्या थ्रू तर देणारच आहे, नक्कीच त्याचा फायदा होणारच आहे। आता याच्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचे, तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे, विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला सुरुवात करायची आहे। आणि त्याच्यानंतर एकदम ध्येयवेड होऊन एकदम असं लोक हसायला पाहिजेत, हे मूर्ख झाला काय, उठलं की सुटलं तर नीटचेच क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, उठलं की सुटलं तर JEE क्वेश्चन सॉल्व्ह करतोय। अशा प्रकारे आपलं सगळं पूर्ण विसरून आपलं जे टार्गेट आहे तुमचं नीट JEE 2021 किंवा नीट JEE 2022 हे टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत। आणि नक्कीच यश हे भेटतं, यश भेटतं, तुम्हाला कष्ट करायची तयारी पाहिजेत आणि ती जिद्द पाहिजेत। असं जसं मी एक्झाम्पल दिलं, ती जिद्द पाहिजेत, मी नीट क्रॅक करणार म्हणजे करणार। जसं तो म्हटला की मी 2008 मी 8 गोल्ड मेडल घेणार म्हणजे घेणार, आणि त्याने घेऊन दाखवलं, तसं तुम्ही नीट क्रॅक करते म्हणजे करणार हे करून दाखवायचे। आणि लक्षात घ्या, स्वप्न हे मोठे पहा, मला 12 85-90 ही रेंज मला यायलाच पाहिजेत परसेंटेज। त्याच्यानंतर दुसरी रेंज काय असेल, माझं नीट किंवा JEE जी तुमचा ऑप्शन आहे ती क्रॅक व्हायला पाहिजेत। आणि MHT CET, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मे 2021 किंवा मे 2022 या वर्षी ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये तुमच्या पालकासमोर 3 मार्कशीट असतात, एक स्टेट बोर्ड, दुसरी असेल नीट और JEE आणि तिसरी असेल MHT CET, या तिन्ही पण जी आपण टार्गेट ठरवलं आहे ते टार्गेट सक्सेसफुल असणाऱ्या तुमच्या हातामध्ये त्या नोट्स असायला पाहिजेत। आणि जे ते झाल्यानंतर मग तुमचं करिअर टर्न होणार आहे, सेकंड जो पाडाव आहे तुमच्या करिअरचा तो तिथे संपणार आहे। आणि नक्कीच हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर थर्ड स्टेज तुमची अवघड जाणार नाही, तुम्हाला ग्रॅज्युएशनला कुणी म्हणणार नाही की अभ्यास करा हे करा ते करा, कारण तेवढी मॅच्युरिटी आलेली असते तुमची, तर यू कॅन डू दॅट। परंतु ही स्टेज खूप महत्वाची आहे, त्याच्यासाठी ध्येयवेड व्हा, ध्येयवेड होऊन जिद्दीनं पेटून उठा आणि तुमचं जे टार्गेट आहे टार्गेट ते पूर्ण करायला लागा। आता याच्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर पण माहिती असणं गरजेचं आहे, हे नीट JEE म्हणतात पण स्ट्रक्चर पण माहिती असणं गरजेचं आहे। तर हे नीट JEE स्ट्रक्चर हे आपण आता एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्समध्ये समजून सांगणार आहे। सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पण काळजीपूर्वक पाहून घ्या सगळं, जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम येतो तिथं नोट्समध्ये तुम्ही तुमचे जे पेपर असेल तिथं पॉईंट आउट करा। आणि याच्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर शेअर केला जाईल, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या डाऊट तुमच्या क्वेरी तिथे तुम्ही शेअर करू शकता विदाउट एनी हेजिटेशन। वी आर गाइडिंग यू। परंतु विद्यार्थी हे करण्यासारखे असायला पाहिजेत, आपल्याला जिद्दीनं पेटून उठायला पाहिजेत, पालकांचा सपोर्ट हा नक्कीच असतो। पालक आपण सगळे म्हणजे धडपड आपण कशासाठी करतोय त्याच्यासाठीच करतोय। तसं आणि बाकी तुम्हाला एक गायडन्स असणं गरजेचं आहे, जे की गायडन्स सिस्टम तुम्ही कोचिंग जॉईन करता किंवा कॉलेज असेल कॉलेज जॉईन करता तिथून तुम्हाला वेळोवेळी भेटत असतं। तर या गोष्टी सगळ्या करून आपल्याला पुढं जायचं आहे। आणि जी आपलं टार्गेट आहे नीट JEE 2021 आणि नीट JEE 2022 हे आपल्याला हे करायचे। आता काही विद्यार्थ्यांच्या मनामागे किंवा पालकांच्या मनामध्ये असं पण असतं, सिलेबस रिड्यूस झालाय, आम्ही मग सिलेबस रिड्यूस झालं तेवढाच अभ्यास करतो, तेवढाच अभ्यास झाल्यानंतर माझं म्हणजे मी करून घेईल, पण असं आपल्याला करायचं नाहीये। आपल्याला पूर्ण सिलेबस करायचे, आपला सिलेबस रिड्यूस झालाय फक्त एक प्रोव्हिजन आहे की ती या एक्झाम पुरती आहे, म्हणजे पुढचं जे तुमच्या मार्चमध्ये एक्झाम होतील त्याच्या पुरते आहे, पण त्याच्यानंतर तर सगळे लॉकडाऊन कमी होईल सगळं होईल आणि नक्कीच सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील, त्यावेळेच्या सगळ्या एक्झाम ह्या रेग्युलर टाईममध्ये असतील, सिलेबस हा पण तोच असेल, सगळ्या गोष्टी तेच असणार आहेत। सो डोंट थिंक ऑन दॅट सिलेबस रिडक्शन, सो दिस इज द वन मोर थिंग्स आय वुड लाईक टू टेल यू। त्याच्यानंतर जी तुम्ही आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चेंज झालेली आहे, परत बोर्ड कॅन्सल झालं आहे, 12वीचं 10वीचं बोर्ड कॅन्सल आहे, हे जे काही आता ही पॉलिसी आता फक्त बाहेर आलेली आहे, आता याला आणखीन 2023 इम्प्लिमेंट करतील का 24 करतील आणखीन फायनल नाही, याला वेळ लागणार आहे, याला सजेशन येतील आणखीन ह्या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतील। मग ह्या गोष्टी फक्त सुरुवातीला नर्सरी लेवलला करतील, नंतर चौथी ते काय सेकंड पाडाव असेल, नंतर थर्ड पाडाव असेल, हळूहळू होतील ते स्टेज तुमचे इम्प्लिमेंट होतील। एकाच वर्षी पूर्ण तुमचं बोर्ड कॅन्सल झालं, तुमचं हे कॅन्सल झालं असं कधी होत नाही, त्याच्यासाठी बोर्ड तुमचं आहे आणि तुम्हाला अभ्यास करायचं आहे, समजलं? तर ह्या गोष्टी लक्षात घ्या। त्याच्यानंतर आता तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताय, अभ्यास करते वेळेस हा पूर्ण
कॉन्सन्ट्रेशन पूर्ण करा, एखादी रूम सेपरेट असेल तर वेल अँड गुड, त्या रूम सेपरेटमध्ये रूम हे फ्रेश ठेवा, अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला डेली 11वीचे विद्यार्थी असतील तर 4 तास आणि 12वीचे विद्यार्थी असतील तर तुम्हाला 5 ते 6 तास हा सेल्फ स्टडीला अभ्यास करायचे. पेटून जा बेटानो, पेटून जा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पेटून जा पेटून सगळं, आणि नक्कीच होतं. हार्डवर्क केलं तर हे फळ हे भेटणार आहे, फक्त ही करायची जिद्द पाहिजेत आणि ही मनगटात ताकद पाहिजेत. आणि आहे सगळ्यामध्ये ऑल आर यू आर गेटिंग व्हेरी गुड स्कोर्स इन द एक्झाम्स ऑफ 10th क्लास. तुम्ही 95% आहात, 90% आहात, तुम्ही कॅलिबर आहात त्या गोष्टीसाठी. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, 10वीला 95, 98, 99% पर मुलं असतात, पण 12वीला तेच पडतात 60%, 65%, 70% ह्याच्यापर्यंत. तर हे जर आम्ही अनालिसिस केला तर आम्ही 16-17 वर्ष या क्षेत्रामध्ये, तर 10वीनंतर थोडं आपल्याला काय होतं, आपलं जी संगत लागते हे संगतचा खूप मोठा दुष्परिणाम असतो. तर संगत अशी ठेवा जी की तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देईल. संगत अशी नका ठेवू की जी तुम्हाला फक्त वडापाव देणार आहे, जी तुम्हाला फक्त पार्ट्या देणार आहे, जी फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी बाहेर फक्त तुम्हाला भरकटायला लावणार आहेत. संगत ही चांगल्या मुलांची ठेवा जेणेकरून पॉझिटिव्ह भेटल आणि जी माझं जे टार्गेट आहे 2022 याच्यासाठी मला खरंच यश भेटल. समजलं? तर आता याच्यानंतर आपण दुसरा जो सेशन आहे तो आपण आता प्रेझेंटेशनच्या माध्यमातून प्रेझेंट करणार आहे, तर आपण लगेच आपण तो चालू करतोय कंटिन्यू ह्याच्यामध्ये. तर नक्कीच तुम्हाला या सेमिनारचा फायदा होत असेल मी अशी अपेक्षा करतोय. ध्येय वेडे व्हा, जिद्दीनं पेटा, आणि नीट JEE साठी तुम्हाला जे काही लागते ते आपण गाईडन्स इथं प्रोव्हाइड करतोय सगळ्या गोष्टीनं. एकदा तुम्ही येऊन भेटा इन्स्टिट्यूटला, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि प्रॉपर गायडन्स भेटेल आणि तुमचं जे टार्गेट आहे, तुमचं जे यश आहे, ते यश तुम्हाला इथं संपादून भेटण्याची जबाबदारी आम्ही घेतो या ठिकाणी. फक्त ती मुलांची जिद्द असायला पाहिजे, ती पालकांची करायची, पालकांची गायडन्स करायची तेवढी तयारी असते. आणि लक्षात घ्या हे टीम वर्क आहे, म्हणजे जसं पाहिलं इन्स्टिट्यूट, विद्यार्थी आणि त्याच्यानंतर आपला जो असेल पालक, हे पाल तीन आपले जसं ऑटोचे 3 चाकं असतात ना, तसे ऑटोचे 3 चाकं आहेत आणि तिन्ही चाकांना पण पळायचे. तर त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टी प्रयत्न करतोय. आपण जे आपले जे मी थोडे इन्स्टिट्यूट बद्दल सांगतो आता, ही इन्स्टिट्यूट जे ही PCC आपण इथं नारायणगावमध्ये आपण जर पाहिलं की 2004 पासून इथं वर्किंगमध्ये आहे आणि बेस्ट रिझल्ट आहे. आपल्या इथे फॅकल्टी जे आहेत ते PhD कम्प्लीट झालेले फॅकल्टी आहेत. काही फॅकल्टी ही ऑनलाईन जी लर्निंग अकॅडमी आहे अनअकॅडमी तुम्ही जर पाहिलं तर त्यावर टीच करणारे फॅकल्टी आहे, म्हणजे नॅशनल लेवलचे फॅकल्टी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. रेग्युलर आपली टेस्ट होतात, दर गुरुवारी आणि दर रविवारी आपली टेस्ट होती, क्लास टेस्ट होती, त्यामध्ये नीट JEE आणि स्टेट बोर्ड दोन्ही पण एक्झाम होतात. त्याच्यानंतर आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या संडेला पॅरेंट्सची मीटिंग घेतो, कारण मीटिंगमध्ये पॅरेंट्सना असणं गरजेचं आहे, पॅरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट हे क्लासेसमध्ये असणं गरजेचं आहे. तर प्रत्येक रविवारी आपण मीटिंग घेतो पालकांची, मुलांची प्रोग्रेस आपण डिस्कस करतो, मुला पालकांचे सजेशन असतील काही, आम्हाला टीचर लोकांना काही इन्फॉर्मेशन द्यायचे असेल, ते आपण सगळ्या गोष्टी इथं कम्युनिकेट करतो त्या मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला आपण एक मोटिवेट करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण रँकिंग आणि सरप्राईज गिफ्ट देतो, जेणेकरून मुलामुलामध्ये कॉम्पिटिशन लागतात, नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला रिझल्टमध्ये भेटतं. इन्स्टिट्यूट हे प्रॉपरली सगळं गायडन्स गाईडलाईन्स फॉलो करतं नीट आणि JEE कंडक्ट करण्यासाठी. ऑनलाईन एक्झाम जशी आपली CET आणि JEE असते त्याच धर्तीवर आपण ऑनलाईनचे CET पण घेतोय. आपण क्लासेसचं ॲप आहे, त्या ॲपमध्ये जवळपास ऑफलाईन एक्झाम आणि ऑनलाईन एक्झाम हे दोन्ही पण कन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट केले आहेत. 1 लाखाच्या वर क्वेश्चन आपण तिथे सॉर्ट आउट करून आपण हे केले आहेत. स्टडी मटेरियल्स हे एकदम परफेक्ट स्टडी मटेरियल आपण मुलांना देतोय, जे की PCC पुजारी कोचिंग सायन्स अकॅडमी या इन्स्टिट्यूटचं स्टडी मटेरियल आहे. स्टडी मटेरियल तेवढं केलं मोर दॅन सफिशियंट असेल. फॉर्म्युलेची बुकलेट आपण डिझाईन केले ते पण विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करतोय. तर सांगायचं गेलं तर आपण या ठिकाणी सगळ्या दृष्टीने आपण प्रोव्हाइड करतोय. तर फक्त एकदा तुम्ही इन्क्वायरी करून घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल करून घ्या. त्यानंतर आपलं कुठं पुणे मुंबई किंवा इकडे जायची गरज नाही. वी आर प्रोव्हाइडिंग द बेस्ट टीचिंग टू द स्टुडंट्स, वी आर द बेस्ट इन्स्टिट्यूट, वी आर हॅविंग द बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर द नीट अँड द JEE कोचिंग्स. डेफिनेटली यू कॅन कम्प्लीट द ड्रीम, यू कॅन क्रॅक द नीट अँड JEE with the best faculty of the PCC. So this is the things that I would like to tell through this seminars. याच्या नंतरचं जे सेशन असेल ते सेशन असेल आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हे करतोय, जे की आपल्याला एक्झामचं डिटेल्स आहे ते डिटेल्स आपण या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करतोय. तर शेवटपर्यंत सेशन पाहून घ्या. आता आपण एक्झाम काय असते,
कोणते एग्जाम दिल्यानंतर काय होतं, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, अभ्यास कसं करायचा, पुस्तकं कोणते वापरायचे, हे सगळं पुढच्या सेशनमध्ये आपण सांगणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन्स. आता आपण नेक्स्ट सेशनला इथं जॉईन होऊयात इमिजिएटली. सो थँक्यू. सर्व विद्यार्थी पालकांचं सेकंड सेशनमध्ये स्वागत आहे. एम एस टी सी टी, जे डबल मेन, नीट, नाटा आणि एन डी ए पूर्वतयारी याविषयी आपण या सेशनमध्ये डिस्कस करत आहे. तर सेकंड सेशन जे आपण प्रेझेंटेशनच्या स्वरूपात सांगणार आहे, याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत, पालकांचं स्वागत आहे. तर काळजीपूर्वक सेशन हा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता आपण जर पाहिलं आपल्याकडे या जे तुमच्या स्क्रीनच्या समोर दिसत आहेत एम एस टी सी ई टी 2020, त्यानंतर जे तुमची एक्झाम दिसत आहे तुमच्या समोर, हे लक्षात घ्या. एक मिनिट. तुमच्या समोर या एक्झाम दिसत आहेत MSTCET 2020, त्यानंतर JEE मेन April 2020. आता मी इथे 20 घेतलेलं आहे एक्झाम्पलसाठी, कारण तुम्हाला जे 2021 आणि 2022 आपल्याला हा शेड्यूल फॉलो होणार आहे. त्यानंतर नाटा एक्झाम आहे, त्याच्यानंतर नाटा, त्याच्यानंतर नीट. आता इथे जर पाहिलं तुम्ही, ही जी सीईटीची एक्झाम आहे, ही सीईटी आपलं स्टेट लेवलसाठी आहे. म्हणजे ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम आहे आपली स्टेट लेवलसाठी. ही एक्झाम आहे आपली स्टेट लेवलसाठी. तर ही एक्झाम आपली स्टेट लेवलसाठी आहे. तर आता ही जी एक्झाम आहे आपली, ही स्टेट लेवलची एक्झाम आहे. म्हणजे जसं पाहिलं आपण, इथे मी स्टेट लेवल एक्झाम सांगतोय, नंतर JEE मेन एक्झाम, या दोन एक्झाम JEE मेन जी एक्झाम आहे ही दोन वेळेस कंडक्ट होते. लक्षात घ्या, आपली ही मेन एक्झाम जानेवारीमध्ये एकदा होते आणि एप्रिलमध्ये एकदा होते. त्यानंतर नाटा ही जी एक्झाम आर्किटेक्चरसाठी आहे, ही पण दोन वेळेस होते. इथे तुम्ही हे टेंटेटिव्ह शेड्यूल तुम्ही 2021 आणि 22 साठी पण हे शेड्यूल तुम्ही इथं प्लॅन करू शकता आणि याच्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात करू शकता. आणि जी एक्झाम आहे नीट, ही नीट मेडिकलसाठी जी पॉप्युलर एक्झाम आहे तुम्हाला माहिती आहे, तर ती एक्झाम आपण या ठिकाणी मेच्या दरम्यान आपल्याला एक्झाम असणार आहे. तर हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, परत सांगतोय मी, हे टेंटेटिव्ह शेड्यूल मी 2020 जे होतं ते शेड्यूल मी इथं प्लॅन केलेलं आहे. ते शेड्यूल तुम्हाला नॉर्मली याच्याच अराउंड तुम्हाला 21 आणि 22 या एक्झाममध्ये असणार आहे. त्यानंतर आता जर पाहिलं आपण, आता आपण एक एक एक्झाम डिटेलमध्ये समजून घेऊयात. जी JEE एक्झाम आहे, JEE मेन जी एक्झाम आहे, आता ही JEE मेन एक्झाम आपण जर पाहिलं, हे आपण जे आपल्याला आय आय टीज आणि एन आय टीज याच्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल आपल्याला, तर आपल्याला JEE मेन एक्झाम द्यावी लागते. आय आय टीज आणि एन आय टीज एक्झाम मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला JEE मेन एक्झाम असते. इथं आपल्याला जर तुम्हाला IIT मध्ये, म्हणजे ही जी IIT मी लिहितो इथं, IIT मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला दोन एक्झाम्स आहेत, एक JEE मेन आणि ऍडव्हान्स. पहिल्यांदा आपल्याला JEE मेन क्वालिफाय होणं गरजेचं आहे, ती क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला ऍडव्हान्स द्यायचे.
नॉर्मली 11 लाखाच्या आसपास दरवर्षी मुले असतात. 11 लाखापैकी 2 लाख मुलं हे JEE मेन क्वालिफाय होतात आणि ऍडव्हान्स ही जी एक्झाम आहे ही नंतर 1 लाख मुलं अप्रॉक्सिमेट त्याच्यामध्ये ऍडव्हान्स क्वालिफाय होऊन ते IIT ला ऍडमिशन घेतात. तुम्ही जर JEE मेनच एक्झाम क्रॅक केला, JEE ऍडव्हान्स नाही घेतला, तर तुम्हाला NIT मध्ये सुद्धा ऍडमिशन भेटतो आणि दीज आर ऑल्सो द गुड इन्स्टिट्यूट्स. तर हे एक स्ट्रक्चर आहे JEE मेनचं, म्हणजे तुम्हाला IIT आणि NIT ला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला JEE मेन आणि JEE ऍडव्हान्स एक्झाम ही द्यावी लागते. ही एक्झाम 2 फेज मध्ये होते. आता सांगितलं तुम्हाला JEE मेन आणि JEE ऍडव्हान्स मध्ये, तर आपल्याला मेन पण क्रॅक करायचे आणि JEE ऍडव्हान्स पण क्रॅक करायचे. जर तुमच्या स्क्रीनच्या समोर दिसतात हे IIT कॉलेजेस मी इथं केलेलं आहे. इथं रँकिंग पण दिलेलं आहे प्रत्येकाचं, तर तुम्ही रँकिंग डिसाईड करू शकता. 1, 2, 3, 4, 5 हे रँकिंग नुसार केलेलं आहे. तुमचं नॅशनल लेवल्स परत इंटरनॅशनल लेवल्स हे सगळं इथं रँकिंग पण या ठिकाणी डिसाईड केलं आहे. तर ही IITs आहेत. तुम्ही ड्रीम ठेवा ही IIT कॉलेज अचीव करण्याचं. तुम्हाला ड्रीम ठेवायचे आहेत IIT कॉलेज अचीव ठेवायचं, अचीव करण्याचं. तर याच्यासाठी मागचा कट ऑफ काय असेल, आपल्याला किती कट ऑफ लागणार आहे, तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल. आता लक्षात घ्या की JEE मेन एक्झाम ही आपल्याला 2 वेळेस होणार आहे. एक आहे जानेवारीमध्ये आणि दुसरा आहे एप्रिलमध्ये. याच्यामध्ये दोन्ही पण एक्झाममध्ये बसायचं आहे का, तर बसा. नाही बसायचं का, एक एक्झाम दिलं तरी चालेल, पण दोन्ही एक्झाम जरी तुम्ही अपेक्षित झालात तर तुमचा बेस्ट स्कोर हा ऍडमिशनसाठी कन्सिडर केला जाणार आहे. आता जर पाहिलं ही नोटिफिकेशन JEE मेन 2020 आहे, तर असंच नोटिफिकेशन जवळपास थोडा ते लॉकडाऊनमुळे थोडं पोस्टपॉन होईल, याप्रमाणे नोटिफिकेशन यावेळेस पण येईल. तर आता आपण नोटिफिकेशनला डिटेल्समध्ये जाणार नाही. एक्झामिनेशन पॅटर्न पाहूयात आपण. JEE मेनचं एक्झामिनेशन पॅटर्न हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. 11वी आणि 12वीची मुलं जे काही असतील ते आपले JEE मेन ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, ऑनलाईन एक्झाम असते. आणि ही जी एक्झाम कंडक्ट करतं ही NTA करतं. NTA म्हणजेच काय, इट इज नॅशनल टेस्टिंग एजन्सी. एक सेपरेट बॉडी आहे आणि ती बॉडी कंडक्ट करते JEE एक्झाम आणि नीट एक्झाम्स. इथं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला JEE मेनमध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री असे स्ट्रक्चर आहेत. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री यावर्षी 2020 मध्ये JEE सिलॅबस चेंज झालेला आहे. यापूर्वी 30-30 क्वेश्चन राहायचे, पण आता ते 25-25-25 असे आलेले आहेत. 25 पैकी हे 20 जे आहेत हे MCQ आहेत. 20 जे आहेत हे काय आहेत, MCQ आहेत. हे MCQ आहेत नाही, हे MCQ आहेत. आणि 5-5 जे आहेत हे न्यूमरिकल बेस्ड आहेत. हे न्यूमरिकल बेस्ड आहेत, म्हणजे तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जातो, तिथं सॉल्व्ह करायचे, त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन नसतात आणि तिथं अप्रॉक्सिमेट आन्सर लिहायचे. तर मॅथमॅटिक्सला 100 मार्क, फिजिक्सला 100 मार्क, केमिस्ट्रीला 100 मार्क, असे 300 मार्काची एक्झाम असेल आणि टोटल 75 क्वेश्चन असतील. टोटल 75 क्वेश्चन्स असतील, समजलं. तर 20 क्वेश्चन तुमचे MCQ, 5 क्वेश्चन हे न्यूमरिकल बेस्ड असतील, न्यूमरिकल व्हॅल्यू बेस्ड. आणि इथं तुमची निगेटिव्ह मार्किंग असेल, इथं तुमचे निगेटिव्ह मार्किंग असेल, लक्षात घ्या. इथं तुमचे निगेटिव्ह मार्किंग असेल, या 5 क्वेश्चनला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, समजलं. तर व्यवस्थित समजून घ्या, स्ट्रक्चर नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, जेणेकरून JEE मेन म्हणजे एक्झाम म्हणजे काय असते ते तुम्हाला समजून जाईल. या ठिकाणी जर पाहिलं 11वी सायन्सचा म्हणजेच 11वी सायन्सचा सिलॅबस हा 40% असतो, 40% असतो अप्रॉक्सिमेट. मागच्या से जानेवारीमध्ये एक्झाम झाले होते, 44% पर्यंत पण तिथे क्वेश्चन विचारलेत, जेणेकरून तुम्हाला जी एक्झाम आहे ही एक्झामचं प्रिपरेशन आहे ही 11वीपासून स्टार्ट करायचे आणि त्याच्यानंतरचं 12वीचं बाकीचा पॅटर्न असेल, समजलं. तर तुम्हाला 11वीपासून या एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जी JEE मेन एक्झाम आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि बॅचलर ऑफ प्लॅनिंग, यावर्षी बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे सेपरेट पेपर येणार आहेत, समजून घ्या. सेपरेट पेपर येणार आहेत आणि बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी साठी एक पेपर असेल. तर दोन आपले 3 पेपर तुम्हाला JEE मेनच्या या ठिकाणी देता येतात. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर साठी जर स्ट्रक्चर पाहिलं, मॅथमॅटिक्स, ऍप्टिट्यूड आणि ड्रॉइंग टेस्ट. आता याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत, 100, 50, 50 मार्काला एक क्वेश्चन असेल, ड्रॉइंग काढायचं असेल. ड्रॉइंग म्हणजे जसं की तुम्ही एखाद्या रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर थांबला, ट्रेन येत आहे,
तर तुम्ही ट्रेनचे जे इमॅजिनेशन करा, रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे मी फक्त एकटाच नसतोय, बाकीचे पॅसेंजर असतात, काही शॉप असतात, काही वेगवेगळ्या गोष्टी विकणारे असतात, तर असं तुम्हाला सगळं इमॅजिनेशन करून त्या ठिकाणी पिक्चर ड्रॉ करायचे. आणि मॅथमॅटिक्स 20 एमसीक्यू आणि 5 हे तुमचे असतील न्यूमरिकल बेस असतील, न्यूमरिकल बेस असतील, समजलं. तर असे तुमची 400 मार्काची एक्झाम असेल, टोटल 77 ही क्वेश्चन असतील, तर हे पण पॅटर्न समजून घ्या. त्याच्यानंतर एनटीए हे काय करतं की तुमच्या जर आजूबाजूचे जवळचे कोणते इंजिनिअरिंग कॉलेज असतील तर इथे नेटवर्क ऑफ टेस्ट प्रॅक्टिस टीपीसी म्हणते आपण त्याला, हे प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी. आणि दर शनिवारी आणि रविवारी त्या ठिकाणी तुम्ही तिथे एक्झाम जाऊन देऊ शकता. हे नॉर्मली वीक ऑफ ऑगस्ट पासून चालू होतं, परंतु आता लॉकडाऊनमुळे थोडं पोस्टपॉन होईल. आणि ही फ्री ऑफ चार्जेस फॅसिलिटी आहे, जेणेकरून मुलं हे अवेल करू शकतात. हे मागच्या वर्षी आपण काही एक्झाम घेतली होती एनटीएची मुलं, तर तुम्ही पाहू शकता एनटीएच्या मुलांनी काही म्हणजे जे 12वीची मुलं आहेत ते एक्झाम दिली होती याने, तर तुम्ही ते त्याचं पाहू शकता की अशा प्रकारे मुलं हे एक्झाम देतात. आणि या जी फ्री सर्व्हिस आहे एनटीएने दिलेलं, याचं बेनिफिट घेऊन आपला इथं स्कोर समजू शकतो सगळ्या गोष्टी. इथं कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स कमी पडले काय नाही सगळं आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. ही इन्स्ट्रक्शन आता आपण डिटेल्समध्ये जायची गरज नाही, हे नंतर आपण ज्यावेळेस डिटेल्समध्ये हॉल तिकीट ते सगळं असेल त्यावेळेस आपण ते चर्चा करूयात. नंतरची जी एक्झाम आहे नीट एक्झाम, याला म्हणतो आपण नीट एक्झाम. नीटमध्ये नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट यूजी 2020 ही एक्झाम आहे. हे एक्झाम सर्वांना माहिती आहे, एक्झाम का एक्झाम कोण कंडक्ट करतं, एनटीएच करतं. त्याच्यामुळं आपण जी मेडिकल कॉलेज असतील, डेंटल कॉलेज असतील, बीएमएस कॉलेज असतील, यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला ही नीटची एक्झाम लागते. अँड दिस इज द मोस्ट पॉप्युलर एक्झाम्स विच आर अपिअरिंग बाय द 12th क्लास स्टुडंट्स. सो दिस इज द ही जी एक्झाम आहे ही एकदाच कंडक्ट होते, ही एक्झाम एकदा वर्षातून एकदाच कंडक्ट होते, ही ऑफलाईन असते. म्हणजे आतापर्यंत एक्झाम ही ऑफलाईन आहे, पुढच्या वर्षी मे बी चेंज होऊ शकतं, तर जसं अपडेट नोटिफिकेशन येईल तसं आपण तुमच्यापर्यंत पोहोचूच. तर आतापर्यंतच्या नोटिफिकेशनमध्ये ऑफलाईन एक्झाम आहे, 3 आवर्सची एक्झाम असते. इथं जर पाहिलं, याचं जर स्ट्रक्चर पाहिलं, तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये बॉटनी आणि झूलॉजी, बायोलॉजी आणि बॉटनी हा 90 क्वेश्चन असतात, जे 360 मार्क्स कव्हर करतात, मोस्ट मार्क्स कव्हरिंग बाय द बायोलॉजी. केमिस्ट्री 180 मार्क्स, फिजिक्स 180 मार्क्स. असं तुम्हाला 180 मार्काचा पेपर 180 क्वेश्चन्स असतील आणि 720 हे टोटल मार्क्स असतील, 720 हे तुमचे मार्क्स असतील. तर समजून घ्या पॅटर्न. तर तुम्हाला बायोलॉजी हा मेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट असणार आहे, जे की तुम्हाला नीटसाठी प्रिपरेशन करायचे. इथं लक्षात घ्या, तुम्हाला इथं तुमची पासिंग होऊन जाते, म्हणजे नीट पास होत आहे का, येस होतोय. कशामुळं? बायोलॉजीमुळं, बॉटनी आणि झूलॉजीमुळं. तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट काय करणार आहे, रँक मध्ये आणणार आहे, केमिस्ट्री म्हणजे मेरिट मध्ये आणणार आहे. आणि तुम्हाला फिजिक्स हा काय करणार आहे, तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे ते ड्रीम कॉलेज मिळण्याचं काम कोण करणार आहे, तुमचं फिजिक्स सब्जेक्ट करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचे. आपलं स्टडी मटेरियल हे प्रॉपर आहे इन्स्टिट्यूटचं, तर तुम्ही यूज करू शकता आणि नक्की तुम्ही या नीट एक्झाम मध्ये क्रॅक होऊ शकता. तर एक्झाम लक्षात घ्या, अवघड आहे का नाही, सोपी आहे का नाही, फक्त याला प्रॉपरली गायडन्स असणं गरजेचं आहे. नंतरची जी एक्झाम आहे सीईटी एक्झाम आहे, जी स्टेट लेवलला एक्झाम असते, जे की आपण इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर आणि फार्मसी या एक्झामसाठी आपण एक्झाम देतोय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. यावर्षी सिलेबस चेंज झालाय, यापूर्वी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी असे एक्झाम होती, परंतु आता दोनच पेपर असणार आहेत, पीसीएम आणि पीसीबी, पीसीएम आणि पीसीबी. तर ही एक्झाम तुम्ही अपेअर व्हायचे. तुम्ही जसं मेडिकल म्हणजे फार्मसी किंवा तुमचं जे मेडिकल साईडचे कोर्स असतात त्यासाठी तुम्ही पीसीबी घेऊ शकता, इंजिनिअरिंगसाठी तुम्ही घेऊ शकता पीसीएम. सिलॅबस वेटेज जर पाहिलं तर सिलॅबस असं म्हणतात की महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नुसार सिलॅबस असेल, परंतु तुम्हाला या ठिकाणी पण इथं सीबीएसईची पुस्तकं वापरणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी 20% वेटेज, म्हणजे हे नोटिफिकेशन चाललं आहे, 20% वेटेज हे 11th साठी असेल आणि 80% वेटेज हे असेल तुमचं 12th साठी असेल. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, त्याच्यामुळे ऍज कम्पेअर टू JEE एक्झाम्स ही थोडी सिम्पल एक्झाम्स असते. स्ट्रक्चर जर पाहिलं, 11वीचे 10 क्वेश्चन्स, मॅथमॅटिक्स 40, तुमचे 12वीचे 10, 40, 10, 40 असं डिस्ट्रीब्युट केलं आहे, त्याच्यामुळे 11वीपासून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपली जी सीईटी एक्झाम क्रॅक करायचं स्वप्न आहे ते आपल्याला कम्प्लीट करून घेण्याचं गरजेचं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल व्यवस्थित आणि तुम्ही अभ्यासाला प्रिपरेशनला स्टार्ट करताल.
तर हे पीसीएमपीसी 183 तास असतील. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी. पहिला तर यापूर्वी पीसीएमबी हा सब्जेक्ट यायचा, त्याच्यामुळे इथे एक तिसरा सेशन स्टार्ट व्हायचा, परंतु आता तो कॅन्सल झालाय, त्याच्यामुळे आपण इथे नॉट अप्लिकेबल टाकलाय. नंतरची एक्झाम आहे नाटा एक्झाम आहे. ही नाटा एक्झाम ही काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही कंडक्ट करते. ही एक्झाम दोन वेळेस कंडक्ट होते, एक सेकंड वीक ऑफ एप्रिल आणि फर्स्ट वीक ऑफ जुलै. जर तुम्हाला आर्किटेक्चर मध्ये करायचं असेल तर तुम्ही नक्कीच हा नाटा एक्झामचं पण ऑप्शन इथं सिलेक्ट करू शकता. आपल्या इन्स्टिट्यूटचे मुलं नाटामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. हे स्ट्रक्चर आहे मॅथमॅटिक्स 20-40 एप्टिट्यूड्स आणि ड्रॉइंग टेस्ट 40-80-20 असं 200 मार्काचा पेपर असतो. टोटल 62 क्वेश्चन असतात आणि याच्यानुसार तुम्हाला इथं पॅटर्न भेटून जाईल. आता इथे लक्षात घ्या आपलं प्रिपरेशन कसं करायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा एक्झामचं पॅटर्न समजून घ्या, कारण एक्झामचं पॅटर्नच माहिती नसेल तर खूप अवघड होऊन जातं. एक्झामचं पॅटर्न समजून घ्या, त्या एक्झामचा पॅटर्नशी अडॅप्ट व्हा. आता मी तुम्हाला पॅटर्न सांगितलाय म्हणजे पहिली स्टेप तुमची पार झालेली आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस विथ निगेटिव्ह मार्किंग अँड ओएमआर शीट. प्रत्येक रविवारी तुम्हाला ओएमआर शीट प्रोव्हाइड केली जाते, इन्स्टिट्यूटमधून एक्झाम पेपर प्रोव्हाइड केला जातो. तुमची एक्झाम शीटने भरपूर प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस विथ द निगेटिव्ह मार्किंग म्हणजे टफेस्ट लेवल हे करा, जेणेकरून तुम्हाला जी मेन एक्झाम आहे ती सिम्पल होऊ जाईल. टायमिंग अलॉट करा म्हणजे 3 तासामध्येच एक्झाम व्हायला पाहिजे. अशा प्रकारे तुमची एक्झामचं प्रिपरेशन दर रविवारी एक्झाम द्या. बायोलॉजी यू आर हेल्पिंग टू कट ऑफ फॉर युअर नीट एक्झाम. जस्ट बायोलॉजी विल हेल्प टू कट ऑफ युअर नीट, म्हणजे तुम्हाला पास व्हायचं काम हे बायोलॉजी सब्जेक्ट करणारे नीटसाठी. फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला रँक तुमचं ड्रीम कॉलेज अचीव करण्यासाठी मदत करणार आहेत. टाइम टेबल, पहिल्यांदा तुमची स्ट्रेंथ काय विकनेस काय ते समजून घ्या. आता 11वीची मुलं नवीन आहेत, आणखी त्यांना समजत नाही, पण 12वीची मुलं आहेत त्यांना नक्की स्ट्रेंथ विकनेस काय. त्याच्यानंतर 2-2 तासाचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय एक ब्रेक घ्या, कारण आपलं माइंड हे कंटिन्युअसली याच्यामध्ये नसतं, तर थोडं ब्रेक घेणं गरजेचं आहे. त्यासाठी कंटिन्युअसली ब्रेक द्या 2-2 तास किंवा 1-1.5 तासानंतर जसं तुमच्या शेड्यूलनुसार आहे. लिमिटेड टाईममध्ये अभ्यास करायला शिका. नंतर एखादी जर सवय असेल, म्हणजे मी आत्ता सांगितलं तुम्हाला की 11वीला तुम्हाला 4 तास अभ्यास करायचे आणि 12वीला तुम्हाला 5-6 तास अभ्यास करायचे, तर ही सवय लावण्यासाठी तुम्हाला जसं आत्ता सेशनमध्ये पण आपण डिस्कस केलं की कमीत कमी तुम्हाला 21 दिवस लागतात, तर हे 21 दिवस तुम्हाला करण्यासाठी अगोदर स्टार्ट होणं महत्त्वाचं आहे. आणि स्टार्टच नाही झालं तर 21 दिवस उगवणार नाही, त्याच्यामुळे स्टार्ट करा. यस, यू शूड स्टार्ट विथ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी. आपलं जे डेली शेड्यूल आहे 6 आवर स्लीप तुम्हाला गरजेचं आहे, कारण हेल्थ पण सांभाळणं गरजेचं आहे. 6 आवर स्टडी, 3 आवर्स डेली ऍक्टिव्हिटीज तुमच्या, म्हणजे जसं पाहिलं आपण सकाळी उठतोय, ब्रश असेल, हे असेल, जेवण असेल, ह्या सगळ्या डेली ऍक्टिव्हिटी असतात. 6 आवर्स तुमचं स्कूल कोचिंग, आता 6+3 9, 9+6 15 15 तास तुमचे गेले, टोटल असतात आपले 24, टोटल असतात आपले 24 - 15 म्हणजे आपल्याकडे 9 आवर्स आहे टीचिंगसाठी. आपण म्हणतोय ना वेळ भेटत नाही, वेळ भेटत नाही, क्लास केल्यामुळे वेळ भेटत नाही, केल्यामुळे 9 आवर्स तुमच्यासाठी आहेत. आणि मी तुम्हाला फक्त या 9 आवर्सचे 4 तास किंवा 5-6 तास काढायला सांगतोय, तर नक्कीच तुम्हाला याचा म्हणजे निगेटिव्ह न जाता आपल्याकडे टाईम भरपूर आहे आणि त्या टाईमचे युटिलाइज करायचे आहेत. अपिअर फॉर मॉडेल टेस्ट एव्हरी संडे, अपिअर फॉर द मॉडेल टेस्ट, अनालिसिस, डिस्कस विथ द फॅकल्टी व्हॉट इज द प्रॉब्लम्स, व्हॉट इज द डाऊट, एव्हरीथिंग यू डिस्कस टाईम टू टाईम. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घ्या. मला एक्झाम क्रॅक करायची म्हणजे करायचीच आहे, बाकी मला दुसरं काही माहिती नाही. त्याच्यासाठी काय गायडन्स लागतं आहे ते नक्कीच मी घेईन आणि मी माझं ड्रीम कम्प्लीट करेन. प्रत्येक टॉपिक हे डिवाईड करा 4 कॉलममध्ये, इजी इम्पॉर्टंट, इजी नॉट इम्पॉर्टंट, डिफिकल्ट इम्पॉर्टंट, डिफिकल्ट नॉट इम्पॉर्टंट. स्टार्ट करा इजी इम्पॉर्टंटपासून, कारण इथं तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला खूप मदत होईल, कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला खूप मदत होईल. समजलं? तर इजी इम्पॉर्ट म्हणजे इंटरेस्ट क्रिएट होईल, आणि इंटरेस्ट क्रिएट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला याच्यामध्ये रस तयार होईल आणि अभ्यासाला तुम्ही लागताल. एका दिवशी 2 सब्जेक्टचं अभ्यासाची प्लॅनिंग करायचे. फोकस ऑन क्वालिटी नॉट क्वांटिटी. फोकस ऑन क्वालिटी नॉट क्वांटिटी म्हणजेच काय? क्वालिटीवर फोकस नका करू, क्वांटिटीवर फोकस नका करू. म्हणजे मी 10 तास अभ्यास केला, 7 तास अभ्यास केला, डोंट गो फॉर दिस क्वांटिटी. मी 2 तास अभ्यास केलाय पण एकदम क्वालिटीनं अभ्यास केलाय, 1 मिनिटसुद्धा मी इकडे तिकडे वेळ नाही घातला. अशा प्रकारे फोकस ऑन द क्वालिटी नॉट फोकस ऑन दी क्वांटिटी. आणि हा एक बेड टाईम कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही रात्री या ठिकाणी बेडवर झोपायला जाताय तिथं 2 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. आजच्या दिवसाचं शेड्यूल मी केलेलं आहे ती झालेला आहे का, याचा आन्सर यायला पाहिजे यस.
उद्याच्या दिवशी मला काय करायचे याची प्लॅनिंग झालेली आहे का, याचा आन्सर यायला पाहिजे यस। आणि हे जर यस यस असेल तर आपण निवांत 6 तास आपल्याला झोप घ्यायचे आणि आपला आपले आपले जे डेली रुटीन आहे ते फॉलो करायचे। बुक्स आपण इथं रेफर करतो आहे मुलांसाठी, बेस्ट बुक्स फॉर द फिजिक्स, स्टेट बोर्डचे बुक्स तुम्ही परचेस करून घ्यायचे, स्टेट बोर्डचे बुक्स तुम्ही परचेस करून घ्यायचे 11 12 चे, NCERTचे तुम्हाला 11 12 NCERT म्हणजेच आपलं CBSE बोर्ड्स। आणि त्याच्यानंतर फिजिक्ससाठी आपला रेफरन्स बुक लागतं कन्सेप्ट ऑफ फिजिक्स SC वर्मा, जे मुलं नीट आणि JEE साठी जात आहेत, आणि ऑब्जेक्टिव्ह फिजिक्स बाय DC पांडे। हे हळूहळू तुम्हाला जसं तुम्ही क्लासी ग्रुप होताल त्याच्यानुसार तुम्हाला सांगण्यात येईल, तर त्याच्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा। आणि बेस्ट आपण याला ऑप्शन केलेलं आहे PCC स्टडी मटेरियल, सो यू कॅन गो फॉर दॅट, एव्हरीथिंग दॅट इन्क्लुडेड इन द PC स्टडी मटेरियल, सो डोंट गो फॉर एनी न्यू बुक्स मटेरियल्स एक्सेप्ट ऑल दिस बुक्स। केमिस्ट्रीसाठी आपल्याला तुम्ही स्टेट बोर्ड परचेस करायचे, NCERT CBSE बोर्ड्स, त्याच्यानंतर OP टंडन फिजिकल केमिस्ट्री ABC ऑफ द केमिस्ट्री क्लास 11 12 बाय मॉडर्न्स, हे तुम्हाला बुक्स इथं रेफर करायचे नीट आणि JEE साठी। बायोलॉजीसाठी स्टेट बोर्ड सफिशियंट नाही आहे, त्याच्यामुळे स्टेट बोर्ड रीड करा फक्त। आणि NCERTचा आपल्याला एक ना एक लाईन वाचायचे आणि आपल्याला NCERT कम्प्लीट करायचे। आणि बायोलॉजी Volume 1 Volume 2 बाय ट्रुमन हा एक बुक्स भेटला, आणि प्रदीप गाईड ऑन बायोलॉजी, तर इट इज वेल अँड गुड। आपण इन्स्टिट्यूटमध्ये पण हे गाईड करतोय सगळ्या गोष्टी, लायब्ररीमध्ये बुक्स अवेलेबल आहेत, सो यू कॅन युटिलाइज दॅट। आणि नक्कीच आपलं परत मी सांगतोय, द PCC स्टडी मटेरियल इज द बेस्ट स्टडी मटेरियल फॉर युअर प्रिपरेशन ऑफ नीट अँड JEE। मॅथ्ससाठी स्टेट बोर्ड्स आणि NCERT आणि मॅथ बाय RD शर्मा हे तुम्हाला 3 बुक्स इथं वापरायचे आहेत मॅथ्ससाठी, आणि आपलं PCC स्टडी मटेरियल्स एव्हरीथिंग वी आर प्रोव्हायडिंग, सो डेफिनेटली यू कॅन यूज दॅट। तर लक्षात घ्या, आपण हे जे सेमिनार आपण मुलांच्या अवेअरनेससाठी ठेवलेलं होतं, पालकांना पण आता अवेअरनेस आली असेल नीट एक्झाम काय, JEE एक्झाम काय, नाटा काय, NDA काय, सर्व गोष्टीचं, आणि या सेमिनारचा नक्कीच सर्वांना फायदा झाला असेल मी अशी अपेक्षा करतोय। आणि नक्कीच आता तुम्ही एकदम पॉझिटिव्ह एनर्जीनं आपल्याला आता इथं प्रिपरेशनला लागायचंय आणि अभ्यासाला हे स्टार्ट करायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सर्व गोष्टी प्रॉपरली होतात, फक्त प्लॅनिंग करा व्यवस्थित, पॉझिटिव्ह एनर्जी घ्या, आणि नक्कीच आता नीट JEE 2020 आणि 21 याचं ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी पुढे या, आणि एकदम पॉझिटिव्ह, डोंट थिंक अबाउट एनी थिंग्स, अगेन आय एम टेलिंग, हार्डवर्क, डेडिकेशन्स अँड द प्रॉपर गायडन्स इज द की पॅरामीटर्स फॉर युअर सक्सेस, अँड डेफिनेटली वी आर प्रोव्हायडिंग दॅट, वी आर फीलिंग व्हेरी प्राऊड दॅट आवर फॅकल्टीज आर सच दॅट डेफिनेटली यू कॅन क्रॅक युअर नीट अँड JEE अँड आपलं जे ड्रीम आहे, आपलं जे पालकांचं जे ड्रीम आहे ते नक्कीच कम्प्लीट करू शकतात। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मे 2021 आणि मे 2022 या एका दिवसासाठी आपल्याला धडपडायचे, त्या दिवशी आपल्या पालकांच्या चेहऱ्यावर हसू असायला पाहिजेत, आणि ते हसू असल्यानंतर आपण ते जे हसणं आहे आणि त्याच्यासाठी जे आपण तपश्चर्या करतोय आता ही 2 वर्ष किंवा 1 वर्ष ते सगळं पूर्ण 0 आहे, आणि त्या पालकांच्या स्मित हास्यासाठी आपल्याला सगळी धडपड करायची आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला पेटून उठायचे सगळं विसरायचे, पूर्ण क्रेजी व्हायचे। मी असं पण म्हणत नाही की वेड होऊन जा, पागल होऊन जा, आपल्याला फक्त प्रॉपरली गायडन्सनुसार प्लॅनिंगनुसार अभ्यास करायचे, प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट देअर, आणि प्लॅनिंग असेल तरच सगळ्या गोष्टी होतात, प्लॅनिंग नसेल तर काहीच होत नाही, सो प्लॅनिंग शुड बी देअर अँड विदाऊट द प्लॅनिंग नथिंग इज हॅपन्स, सो वी आर कमिटमेंट टू युअर सक्सेस, डेफिनेटली एव्हरीथिंग वी हॅव टू क्रॅक फॉर द नीट अँड JEE, सो यू कॅन टेक द बेनिफिट ऑफ दॅट। Once you visit to our institutes, definitely we will guide you in all perspective point of view. प्रत्येक पॉईंटना आपण तुम्हाला गाईड करूयात, एकदा अवश्य भेट घ्या, डिस्चर्चा करा, आणि चर्चा केल्यानंतर जो तुम्हाला योग्य डिसिजन वाटेल तो योग्य डिसिजन घेण्यासाठी तुम्ही देअर आर फ्री देअर। सर नक्कीच आपण या सेमिनारचा फायदा घेतला असताल, आणि नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह सेशन असेल मी अशी अपेक्षा करतोय। काही अडचण असेल, काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल, तर तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या समोर दिसतोय, हा व्हॉट्सअप नंबर आहे, आणि या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्टली कॉल केलं तरी चालेल, आणि तुमच्या शंकेचं निरासन करून घ्या।
सर्व विद्यार्थ्यांना परत परत अभिनंदन करतोय 10वीच्या यशाबद्दल आणि पुढच्या नीट JEE 2021 आणि 2022 याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुम्ही एग्जाम पास करू शकताल अशी मला अपेक्षा आहे, अशी मला आशा आहे। आणि आपल्या ग्रामीण भागातले मुलं हे जास्तीत जास्त पास होणं गरजेचं आहे। पुणे मुंबई कुठं जायची आवश्यकता नाही आहे, वी आर हेअर टू गाईड यू, डेफिनेटली वी कॅन युटिलाइज दिस फॅसिलिटी फॉर यू। आणि इथं जर तुम्ही फॅसिलिटी यूज केलात तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होऊन जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही प्रतिसाद दिलात या सेशन बद्दल, तर नक्कीच सर्वांचं विद्यार्थी पालकांचं धन्यवाद। आणि असाच आपला विश्वास राहू द्या, जेणेकरून तो विश्वास आपण संपादन करून नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी आपण थोडा हातभार लावू शकेल अशी थोडी एक आपली जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती होऊन जाईल आणि नक्कीच आपण आपलं जी ड्रीम आहे ती कम्प्लीट करू शकेल। तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन, थँक्यू एव्हरी वन्स पॅरेंट्स, PCC इन्स्टिट्यूट फॉर ऑर्गनायझिंग सच इव्हेंट्स फॉर युअर पॅरेंट्स, and definitely you will crack your exams. So thank you for watching this session. WhatsApp करून तुम्ही तुमचं कम्युनिकेट करू शकता, तुमचे प्रॉब्लम्स, तुमचे डाऊट, तुमचे क्वेरी। तर आजचं सेशन आपण कन्क्लूड करतो या ठिकाणी आणि नक्कीच आपण परत भेटूयात अशा इन्फॉर्मेटिव्ह सेशननुसार। हा सेशन जर आवडला असेल तर नक्कीच हिट द लाईक बटन्स अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स रिलेटिव्ज सो दॅट दे विल गेट द बेनिफिट ऑफ दिस। थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन, थँक्यू।